आज इस्टर संडे. लोककल्याणाकरता सुळीवर चढवलेल्या येशूनं आठव्या दिवशी पुनरुज्जीवित होऊन जगाला त्याग आणि क्षमाशीलतेचा मार्ग दाखवला. देशभरात सर्वत्र चर्चमध्ये मध्यरात्रीपासूनच दिव्यांची रोषणाई करण्यात आली, तसंच प्रार्थनाही करण्यात आली. यानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. हा सण प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचा आनंद साजरा करणारा सण तसंच प्रेम आणि करुणा यांचं प्रतीक आहे. सत्य हे शाश्वत आहे हा संदेश इस्टरचा सण देतो आणि आपल्याला त्याग आणि क्षमाशीलतेचा मार्ग दाखवतो. येशू ख्रिस्तांची शिकवण आपल्याला शांतता आणि सौहार्दाचा मार्ग दाखवते असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आपल्या संदेशामध्ये म्हटलं आहे. या निमित्तानं आपण सर्वांनी येशू ख्रिस्ताच्या मूल्यांचा अंगीकार करून प्रेम आणि सौहार्दाची भावना आपल्या समाजात पसरवूया आणि आपल्या देशाच्या विकासात योगदान देऊया असं आवाहनही त्यांनी त्यामध्ये केलं आहे. तर उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनीही सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिल्या असून प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचे स्मरण करणारा इस्टरचा सण प्रेम, करुणा आणि क्षमाशीलतेच्या सखोल प्रभावाची अतिशय ठळकपणे आठवण करून देतो. हा शुभप्रसंग आपल्या सर्वांना मानवतेची सेवा करण्याची प्रेरणा देत आपल्या जीवनामध्ये शांती आणि सुसंवाद निर्माण करू दे अशी भावना त्यांनी आपल्या संदेशामध्ये व्यक्त केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही इस्टर संडेच्या शुभेच्छा दिल्या असून हा दिवस आपल्या सर्वांना एकत्र येण्यासाठी, एकता आणि शांततेसाठी प्रेरणा देईल असं पंतप्रधानांनी आपल्या शुभेच्छा संदेशामध्ये म्हटलं आहे.